तर मित्रांनो, जी ट्रिप आहे ती स्टार्ट झाली आहे. थंबनेल वरून बघितलं असेल आम्ही कुठे जातोय ते. आणि टोटल आम्ही किती जण आहेत रे? सहा जण आहेत. सागर दादा आहे, सागर दादाचे मित्र आहे चेतन दादा. थांब, आपण उजेडात जाऊया. प्रणय दादा, सतीश दादा आणि हा आपला गौरव घुगे, माझा मित्र, सगळ्यांना माहिती आहे. तर आता मी निघालोय, तीन गाड्या आहेत, तिन्ही गाड्यांमध्ये पेट्रोल फुल भरलंय आणि आता डायरेक्ट निघालोय रांगनगरच्या साईडला. आता हायवेला आहे, नंतर आतमध्ये घुसू. रायडिंगचे जास्त क्लिप टाकणार नाही, कारण रायडिंगमध्ये जास्त टाइम निघून जातो. सो आता डायरेक्ट किल्ल्याच्या पायथ्याशी भेटू. चला, बाय. छत्रपती शिवाजी महाराज की. चलो माहिती आहे सीन काय माहिती आहे मित्रांनो. आता निघतोय सगळे आणि क्लिअरिटी जरा वाढली आहे मित्रांनो, कारण आपल्याला आयफोन 12 क्लिअरिटी जरा जास्तच वाढवली आहे. सो आता ब्लॉग पण एकदम सोफिस्टिकेटेड असेल मस्त आहे की 4K 60 FPS. पोचलोय मित्रांनो फायनली रांगनगड च्या पायथ्याशी. बेकार रस्ता आहे. ह्या नल्लेला मोबाईल खिशातून काढून व्हिडिओ काढायला सांगितलं आहे, हा पकडून बसलाय मागे. ओपन नाही होत होता बाय द वे. ते तिकडे थांबलेत गाडी. हायवे चे रायडर आहेत. माझी मस्टँग घासली खालून. बघूया आता किती वेळ लागतोय. 12 वाजून गेलेत, काम 25 आहे पूर्ण. तो बॉक्स आमचा नाही बाय द वे. हा बॉक्स आहे तो आमचा नाही बाय द वे. हा डोंगर दाखवलं असता इकडून, एकदम स्ट्रेट डोंगर आहे. काम 25 बघूया किती वेळ लागतंय चढायला. चलो रांगनगडला पोचलोय. आता ट्रॅकिंग जस्ट स्टार्ट करतोय. बघितलंय तुम्ही ऑलमोस्ट ट्रॅकिंग कशी आहे काय आहे मागच्या व्लॉग मध्ये, पण तो होता पावसाळ्याचा. आता या तप्त्या उन्हामध्ये मस्त आहे की ट्रॅकिंग. काळे काळे आता नाही आलोय, आता झालोय. उद्या पण परत पुढे जाणं अजून होणार आहे. हे देखो गोरा चिकना बाय. चलो जास्त काय दाखवणार का नाही, इकडे तरी वरती जाता. आता बघू झालंय मित्रांनो. काम 25 झाले. एकदम किडनी बिडनी मध्ये पाणी भरलंय बेकार. चेतन दा वन साइड नडतोय. तू बॅग घ्यायचे बघा जायचे काय वाट. माझी हालत बेकार आहे मित्रांनो, पूर्ण भिजलोय घामाने. वन साइड टपाक टुपूक घाम पडतोय पूर्ण. आतमध्ये पण पूर्ण गंगा नदी वाहते. बेकार सीन आहे. बघूया किती वेळ लागतोय तो. पावणे एक झाला, पावणे एक झालाय, बराच वेळ अजून चढायचा. चलो देखते. 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर परत ट्रॅकिंग सुरुवात. कट कट बरस ते दाखवते तुमका. दाखव बाहुबली. बाहुबली दाखव आपला. ओ ये तो कुठे आहे मागचा. हाय हाय गौरव नडतोय वरती. नुकती बॅग दिली आहे त्याच्याजवळ. जोपर्यंत एनर्जी आहे तोपर्यंत धावतोय. बाकी राम भरोसे. बाप ते लोक तिकडे खालीत थांबलेत ते बघा. फायनली तरी 70% झालंय.
किल्ल्याचा बुरुज दिसतोय तो बघा, तिकडे झेंडा दिसतोय का माहित नाही मला, जास्त झूम होत नाही. पहिलंच आहे आपला. इकडे वडापाव खायचा, सॉरी समोसा खायचा प्लॅन होता, पण इतने काम 25 केलं. बघू जरा पुढे जाऊन खाणार. हे करडामुळे वाटत नाही, पण हे डायरेक्ट खाली आहे. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही लोकांनी. डेंजर, इकडे पूर्ण धुका धुका, कायच दिसत नव्हतं. इकडे जायला रस्ता होता, पण आता जाणार नाही, रिस्क नाही घ्यायची आपण. चलो, पूर्ण घामागुम विषय, पूर्ण काळा कुट्ट. ऑलमोस्ट पोचलोय मित्रांनो. थोडा सावली भेटली म्हणून इकडे समोसा खायला थांबलो. 5-10 मिनिटं ब्रेक घेऊ आणि परत स्टार्ट. 346 minutes later. Much. असा कोंबतोय बघा तोंडात. भावा तू खा, आम्ही नाही घेणार आहे तुझं. नको टेन्शन घेऊ, आम्ही दिसतोय असे हावऱ्यासारखे, पण आम्ही नाही आहे. आम्ही आमची मॅगी आणली आहे भावा, पाहिजे तर तू ये खायला. तोंड भरला जात नाही तरी, केवढा भरला नाही बघ तोंड त्याने. अरे नाही तर खायला आम्ही लोक. नको भाई, अटॅक करेल माझ्यावर. एकदाच वॉक करेल सगळं एकदम. पोचलोय मित्रांनो फायनली किल्ल्याच्या टोकावर, आणि आता मी चाललोय रांगणादेवीच्या मंदिरच्या साईडला. तिकडे जाऊन जरा थोडा रेस्ट करणार, खाणार वगैरे. जे काय खायचंय ते आम्ही इकडेच बनवणार आहे, आणि मग थोडा रेस्ट करून बाकीचा गड फिरणार. मागच्या वेळी पूर्ण बघायला नाही भेटला आम्हाला, कारण पाऊस पण खूप होता आणि निघायचं पण होतं. यावेळी पण आता ऑलमोस्ट 2:30 वाजले आहेत. आता बघू किती वेळ लागतं. वाईड अँगल लेन्स एकदम खतरनाक काम करते. गौरव भाई एकदम नाद वाटतोय चालताना. मित्रांनो, हे जे तलाव मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजिबात दिसलं नसेल, कारण तेव्हा तिकडे धुका वगैरे होता. आणि आपल्याला आय थिंक तिकडे जायचं आहे. नाही तेच ते मंदिर जिकडे आपल्याला जायचं आहे. ओके, नाही सांग, तर हे तलाव आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल ना, मी टाकतो तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. अजिबात दिसत नव्हतं. इकडे पण बरेच पर्यटक भेटले आम्हाला मगपासून. इकडे पण हे लोक जेवण वगैरे बनवत आहेत. मला माहितीच नव्हतं मागच्या वेळी आम्ही असा फिरून गेलेलो मित्रांनो. यावेळी इकडूनच काम 25 आहे रे. नदी नाही, तलाव आहे. अरे नाही, मागच्या इकडे पाणी होतं पूर्ण. मित्रांनो, 10 मिनटं तरी इकडे बसलो, टाइमपास केला, जरा थोडा रेस्ट केला, कारण ऊन बेकार आहे. तरी पण या मंदिरमध्ये तुम्ही जाल ना, एकदम थंड वातावरण, एकदम अशी मस्त झोप लागेल ना. इकडे पर्यटन आहे बऱ्यापैकी, आलं आहे. ते लोक आहेत, सकाळी झाले. तू वस्तीला वगैरे कोण नाहीत अजून तरी भेटले. बघू आता मी जाणार. कुठे जाणार रे? झाडीमाई साईड काहीतरी जागा इकडे. ते नक्की इकडून वाटाय काय माहित नाही. चिलकत बुरुज आहे.
आता आम्ही कुठे शोधणार आहे कुठे आहे ते, आणि शोधून भेटलं तर चांगलं आहे, तिकडे फोटो वगैरे काढणार नाही, ते गप येऊन तिकडे जाऊन त्या तलावाजवळ जाऊन मस्त की पेटपूजा करणार आहे आणि तिकडे चिल करणार, बाकीचं पुढे बघूया नंतर। चला आता जे काय 3 वाजले, बापरे 5 पर्यंत 4:30 पर्यंत आम्हाला उतरायला घ्यायचंय। चलो नाही घुमे काही तर मित्रांनो, आम्ही फिरत फिरत आलो बुरुज शोधत, आणि आलो कुठे बघा गणपती मंदिर जवळ। गणपती मंदिरचे दर्शन वगैरे घेतले, व्ह्यू बघितला, आणि आता आम्ही परत चाललोय काहीतरी खायला, आणि बघू किती वेळ लागतं आणि मग निघणार आहे घरी, कारण जाने का भी आहे। उतरायला टाईमला सीन कसं माहिती आहे, अंधार लवकर पडतो, एक तर दरीचा विषय आहे ना, म्हणून ऊन वगैरे त्या दरीमध्ये दिसत भेटत नाही, म्हणून पूर्ण काळोख पडतो, त्यासाठी आपल्याला लवकर निघावं लागेल। आग पेटली फायनली, मोठी लाकडाने मोठी लाकडाने ना ए पोरांनो, हे लाकडाने ती आग पेटलेली विझून जाईल, तो बघ काय करतोय टी शर्ट कसं ए चिंदी। मित्रांनो सीन असा आला, या चुलीवर आग वगैरे केली मस्त की पेटली, एकदम अर्धी लाकडं खाक आणि तो टोप त्याच्यावर राहत नव्हता, काय किती पण प्रयत्न केले, 2-3 धोंडे आत्मीय टाकले आगीत, आणि शेवटी त्या ह्याच्यामध्ये टोप ठेवला, इकडची सगळी आग तिकडे ट्रान्सफर केली, 15-20 मिनटं गेली त्यात, आता फायनली टोप चढला आहे चुलीवर, हळू ढकल जरा फ्लो फ्लो मध्ये जाईल, बघू आता। फायनली मॅगी ठेवली आहे बशीचवर, ती बघा मागे, आणि आता सगळे बसलो आहे जरा रेस्ट करतोय। वाजले किती रे, वाजले किती, 4 वाजले, 4:30-5 पर्यंत आम्ही निघू, बस पुढचं पुढे बघू। चमचे किती आहे, 7, आता एकाला काय हाता नाही, पूर्ण मैफिल बसवली, चलो मॅगी काम 25 आणि गेली सुरू करू। झाली मित्रांनो मॅगी वगैरे खाऊन, पूर्ण गुटाळलं, साफसफाई केली, तुम्ही बघा कुठे प्लास्टिक वगैरे काय दिसत नाही, किंवा जे काय खाल्लं ते काय दिसत नाही। तुम्ही पण गडावर गेलात तर साफ सुथरं ठेवा, कचरा करू नका, हे आपलं मराठी माणसांची शान आहे। ऑब्व्हियसली तो फिर अभी हम लोग चलते सीधा दरी के तरफ, मध्ये उतरायला घेतो आम्ही। हा मॅगी बनवलो मी, मॅगीचं कुठे एक पॉकेट दिसतंय का बघा तुम्ही, कुठेच नाही टाकलंय, जे काय ते बॅगेमध्ये घेऊन घेऊन जातोय चाललोय आम्ही। दुसऱ्यांनी बघा काय घाण करून आहे, होते कोणतरी मगाशी आलेले, मगाशीच्या क्लिप मध्ये बघितलं, कांदे वगैरे कापून ठेवले, किचडी म्हणजे डाव उपडी आली मी। चलो मित्रांनो, एकदम टॉपला आहे, विचार करा एवढा मोठा किल्ला, एवढा मोठा सॉरी डोंगर आपण चढून एवढा वरती आलो, आम्हाला पूर्ण दिवस जातो। मित्रांनो आम्ही आता चाललोय, निघलोय घरी जायला, कारण 4:30 वाजून गेलेत, बरंच काय काय राहिलं की नाही राहिलं मला समजत नाही, कारण खूप शोधलं आम्ही कुठे कुठे जाऊन जाऊन, पण ॲट दी एंड आम्हाला डेड एंडच भेटला, सो आम्ही आता निघतोय। जे काय आहे ते तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये, पण एकच गोष्ट बघण्यासारखी आहे ती म्हणजे व्ह्यू आणि दरी। तुम्हाला यायचं असेल किल्ल्यावर तर दरीच्या साईडने या, तरच तुम्ही हा किल्ला खरोखर एन्जॉय करणार, नाही तर तुम्हाला वाटणार काय व्हायची किल्ला नॉर्मल। हां जे लोक आजारी पेशंट वगैरे आहेत, जे लोक किल्ला चढू नाही शकत जास्त, जे लोकांना दमा वगैरे आहे त्यांनी सावंतवाडी मार्ग आहे मस्त की चिल करत, जे लोकांना खरोखर ट्रॅकिंग काहीतरी ट्रॅकिंग करायची आहे मस्त की एन्जॉय करायचं आहे त्यांनी ह्या मार्गे यायचं कुडाळ मार्गे।
तर दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ मित्रांनो. व्हिडिओ फायनली चॅनलवर आला आहे. हा मला माहिती आहे खूप लेट झाला आहे व्हिडिओ, तरी पण फायनली व्हिडिओ चॅनलवर आला आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला सांगा. आणि जस्ट ऍक्च्युली मी जस्ट एडिट करतोय आणि त्या टाइमला व्हिडिओ दाखवतो. जस्ट व्हिडिओ एडिट करतोय बघा इकडे, आणि जस्ट पूर्ण एडिटिंग संपली आहे. वेट. हां तर व्हिडिओ आला आहे चॅनलवर. तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला सांगा. रांगणागडचा पार्ट टू समजा, कारण ह्या आधी पण मी रांगणागडला गेलेलो. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. आणि हा सागरदा आणि त्याच्या मित्राला सॉरी, कारण खूप आधी व्हिडिओ टाकणार होतो पण बराच लेट झाला. ऍक्च्युली माझी एक्झाम लागली, त्याच्यानंतर माझ्या भावाचं लग्न होतं म्हणून मी मुंबईला गेलो. अर्धा महिना माझा तिकडेच गेला आणि गावाला आलो. आता व्हिडिओ एडिट केला आणि आता पोस्ट करतोय. तर बस जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव काय? मालवणचा.